आणि तो डाकू मानसिंगचा अड्डा होता. मानसिंग जेव्हा म्हणला की आप साई साहेब आहे आव आव त्याचा त्याच्या रखो, त्या सन्मान दिला, त्याला चांगलं बसवलं, त्याला त्याची खातिरदारी केली. तो म्हणला की मुझे क्यों बुलाया आपने यहां. शायर साहब मैं आपका दीवाना हूं, आपकी शायरी का दीवाना हूं. आपने क्या गीत लिखा है मुझे जीनो दिवे का, तेरे बचपन को सलाह जवानी की दुआ देती हो और दुआ दे के परेशान हो जाती हो. हे जे गाणं आहे एक डाकूची बायको गर्भवती राहिलेली मूल झालेलं आहे आणि तिला वाटते की नवरा आपला रोज आपण आज इथं उद्यात होतो आणि केव्हा आपला नवरा पोलिसांच्या गोळीला मरणार आहे आणि माझ्या मुलाचं भवितव्य काय. म्हणून ती म्हणते की माझ्या मुलाला मी दुआ पण देऊ शकत नाही की तू मोठा हो, तेरे बचपन को जवानी की दुआ देती हो और दुआ दे के परेशान सी हो जाती हूँ. साहब आपने क्या लिखा है हमारी जिंदगी का, आपने सही तस्वीर उतारी है. म्हणून त्याचा सन्मान केला. म्हणजे एका डाकून एका शायरला सन्मान द्यावा केवढं मोठं पारितोषिक आहे. जसं मी काल म्हणलं होतं की एका चर्मकार बंधून मकान कविता ऐकून कैफीला पंपशू भेट दिले होते, तसंच हे आहे. म्हणजे ह्या दाद किंवा ही पसंती पुढे पद्मश्री किताब दोघांना मिळाला होता तर फिका होता असं माझं मत आहे. तर असं ते वातावरण होतं, त्यामुळे तो आईला घेऊन जेव्हा भेटली तेव्हा खूप आनंद झाला. आता म्हणलं ह्या पुढे आईच्या आईला सोडून कुठे जायचं नाही, वेगळं कधी राहायचं नाही शेवटपर्यंत, आणि त्याने आपलं वचन पाळलं. लाहोरला तेव्हा निर्वासासाठी व्यवस्था केली, त्याला एक छोटं क्वार्टर मिळालं दोन खोल्याचं, तिथं राहू लागला जगण्यासाठी. मग परत तेच तिथे जे उर्दू साहित्य पद्धती त्या काम करू लागला आणि तेव्हा त्यानं पाहिलं की पाकिस्तान काय चीज आहे. तेव्हा पाकिस्ताननं स्वतःला इस्लाम राष्ट्र घोषित केलं होतं. त्यांचे जे पहिले पंतप्रधान होते लियाकत अली, त्यांनी जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन पास केलं त्यांच्या संविधानमध्ये की आमच्या देशाचं सार्वभौमत्व जनतेकडे, भारताचं काय आहे वी द पीपल ऑफ इंडिया, त्यांच्याकडे सार्वभौमत्व आहे, सॉव्हरेंटी आहे. पण पाकिस्ताननं असं जाहीर केलं की आमच्या देशाची सॉव्हरेंटी सार्वभौमत्व अल्लाकडे आहे आणि अल्लाच्या आदेशानं आम्ही पाकिस्तानी माणसं ह्या देशाचा कारभार करणार आहोत. हे त्याला धक्का बसला. म्हणलं की एक राष्ट्र सरळ इस्लाम होत आहे, इस्लाम म्हणून झालंच आहे. जिना म्हणलं आता जे झालं ते झालं, फाळणी आपला पाहिजे होती, आपलं राज्य पाहिजे होतं, परंतु आता आपण सेक्युलर राहायचं. पण ते वारल्यानंतर लियाकत अली बदललं आणि ते आज त्यांचे जितके संविधान झाले 3, 4, 5 झाले आत्तापर्यंत, त्या पतसंहितेमध्ये प्रीअम्बल ही अल्लाच्या नावाने आहे की अल्लाह हा सार्वभौम आहे, हे ह्याला पसंत नव्हतं. आणि त्यामुळे तिथं जे अल्पसंख्याक होते हिंदू शीख त्यांची कुचमणा होऊ लागली, साईला पसंत नव्हतं. म्हणून त्यानं काही बंडखोर कविता त्या काळात लिहिल्या आणि त्या आपल्या मासिकात छापल्या. त्या इतक्या त्याला, त्याचा एक चाहता पोलीस होता, त्यानं सांगितलं की उद्या तुझा ऑर्डर निघालेली आहे, फक्त सही व्हायची राहिली, एक दिवस आहे, तू पहा काय करायचं आहे. मग तो तिथून निष्ठून आला, ते पुढे सांगणार आहे. ती जी कविता होती, ज्या कवितेमुळे पाकिस्तानचे सत्ताधीश अस्वस्थ झाले, ती कविताची पार्श्वभूमी अशी होती की पाकिस्तानमध्ये जे कम्युनिस्ट बुद्धिमंत होते त्यात फैज अहमद फैज होते, त्यांना अटक करून जेलमध्ये टाकलं होतं आणि ती कराची रावळपिंडी केस म्हणून फेमस होती आणि त्यांना जवळपास 5 वर्ष त्यांना सज्जाद जहीरला, तेव्हा सज्जाद जहीर कम्युनिस्ट पार्टीत काम करण्यासाठी पाकिस्तान आले होते पक्षाध्यक्ष म्हणून, आणि त्या दोघांना अटक केली होती, 5 वर्ष जेलमध्ये होते आणि ह्याचा देखील नंबर लागणार होता. त्यानं फैजचे त्याचा आवडता कवी असल्यामुळे, त्याचा ज्येष्ठ काय असल्यामुळे त्यानं त्या ज्या कविता लिहिली, ती कविता काय होती, दबेगी कब तलक आवाज अदम हम भी देखेंगे, दबेगी कब तलक आवाज अदम हम भी देखेंगे, रुकेंगे कब तलक जज्बात भरम हम भी देखेंगे, चलो यूं ही सही ये जोर पहम हम भी देखेंगे, माणसाचा आवाज केव्हापर्यंत दाबला जातो आम्ही पण पाहू, केव्हापर्यंत तीव्र भावना तुम्ही थोपवून धरता आम्ही पण पाहू, चला तर हे अत्याचार केव्हापर्यंत जातात हे पण आम्ही पाहू. आणि ही कविता त्यांना झोंबली कारण त्या तलख्यामध्ये ती कवितेखाली सन दिले 47, 48 दिलेले, 48 दिलेले आहे आणि पाकिस्तानच्या बुद्धिमंत शहराच्या अटकच्या निषेधात ही कविता लिहिली असं त्यात उल्लेख केलेला आहे. त्यामुळे त्याच्या पकड वारून निघा, अटकचे वारून निघालं
आणि त्याला ती खबर एका पोलिसांनी दिली. तो त्याच्या चाहता शायरीचा, म्हणजे शायरी पाहणार कुठे पोलीस त्याचा चाहता निघतो शायरीचा, कुठे एक चर्मकार बंधू कैफीचा शायर निघतो. म्हणजे हे किती प्रभावी जनसामान्याची कविता पीपल्स पोएट होते याचं उदाहरण आहे. आणि ही अटकेला प्रवृत्त करणारी गझल त्यांना लिहिली होती, ती छापली होती, ती खूप प्रभावी होती. ती तुम्हाला सांगण्यापूर्वी आपल्याला जी निमंत्रण पत्रिका सगळ्या लोकांना पाठवलेली आहे आमच्या पांडे साहेबांनी, कुरुंदकर साहेबांनी, त्यामध्ये त्यांनी नर कुरुंदकर एक वाक्य दिलेलं आहे. ते दिले नादा तुझे क्या हुआ आहे ह्या गालिबच्या लेखातलं ते दोन ओळी आहेत. त्या दोन ओळी अशा आहेत, उर्दू शायरीचे जगच मुस्लिम राजकारण किंवा धर्मकारण यांच्यापेक्षा निराळे आहे. म्हणजे बिफोर फ्रीडम उर्दूचे कवी प्रामुख्याने धर्माने मुसलमान आहेत, पण त्यांच्या कवितेत धर्मनिष्ठतेला कधीच फारसे महत्त्व नव्हते. धर्मश्रद्धांच्यापेक्षा अश्रद्धा असणाऱ्या यहवादावर या कवी मंडळीत फार प्रभाव होता. म्हणजे प्रामुख्याने ते नास्तिक होते, हे त्यांचं निरीक्षण गालिबच्या संदर्भातलं होतं, परंतु ते त्याच्याही पेक्षा जास्त साहिरला कैफीला लागू पडतं. आणि कैफी हा तर उघड नास्तिक होता, त्यानं जी कविता लिहिली ना नास्तिकतेवरची ती एवढी प्रभावी आणि इतकी बंडखोर आहे. जर आज साहिर असता त्यानं ही कविता लिहिली असती त्याला मुस्लिमांनी जिवंत सोडलं नसतं असं म्हणता येईल अशी परिस्थिती आहे. कारण आजच्या काळात 2018 आपल्या तामिळनाडूमध्ये पेरियारच्या प्रभावानं, पेरियार काय म्हणतो, जगात ईश्वर नाही, जगात ईश्वर नाही, जगात ईश्वर नाही. जे ईश्वर मानतात ते मूर्ख आहेत, मूर्ख आहेत, मूर्ख आहेत. त्यांच्या पुतळ्याच्या खाली जे नेम प्लेट प्लेट आहे त्यात ते लिहिलेलं आहे. तो नास्तिक होता, त्याचा प्रभाव भगतसिंगचा होता. आणि त्या पेरियर फ्रंट जो आज काम करतो आहे त्या फ्रंटमध्ये एक मुस्लिम तरुण काम करत होता आणि त्यानं जाहीर केलं की आजपासून मी नास्तिक आहे, इस्लाम धर्म सोडलेला आहे. आणि त्याला अवघ्या 2 गोळ्या घालून ठार मारलं. तिच्यावर मी एक कथा लिहिली 2 सकाळमध्ये, एका नास्तिकाचा जन्म. ती कविता तेव्हा त्या मारल्यानंतर त्याचा बाप अत्यंत धर्मश्रद्ध श्रद्धाळू होता. तो म्हणला, माझा मुलगा आपल्या धर्मामध्ये नास्तिक महत्त्व नाही का, आहे, विचारा महत्त्व आहे. जर माझा धर्म माझ्या नास्तिक मुलाला, तो बाकी खूप चांगला होता, पवित्र होता, चांगला आचरण होतं, कधी कोणी दुखत नव्हता, तर त्यांना असं काय पाप का तुम्ही मारलं. जर माझ्या मुलाला तुम्ही नास्तिक म्हणून मारणार असाल तर आजपासून मीही नास्तिक होतो असे बापानं जाहीर केलं होतं. ही 2018 सत्य घटना आहे. तर आजच्या काळामध्ये इतकं अवघड असेल तर त्या काळामध्ये जेव्हा धर्माचा खूप पगडा होता, फाळणी झाली होती, धर्माच्या फाळणी खून झाला होता, अशा काळामध्ये आणि पाकिस्तानमध्ये राहत असताना साहेबनं जी गझल लिहिलेली आहे ती अत्यंत स्फोटक अशी कविता आहे. ती अशी आहे, तरब जारो पे क्या बीती, सनम खानो पे क्या गुजरी, दिले जिंदा तेरे महरूम अरमानो पे क्या गुजरी. क्रीडास्थळ आणि मंदिरावर काय प्रसंग ओढवला असेल, जिवंत हृदयातील मृत झालेल्या भावनावर काय ओढवलं गेलं असेल. हमे ये फिक जमीने खून उगाला, आसमाने आग बरसाई. जमीने खून उगाला, आसमाने आग बरसाई, जब इंसानो के दिल बदले तो इंसानो पे क्या गुजरी. जमिनीतून रक्त फुटतंय, आकाशातून आग ओखली जाते, जेव्हा माणसाचे दिवस बदलत आहेत तेव्हा त्यांच्यावर काय प्रसंग ओढवला असेल. हमे ये फिक्र उनकी अंजुमन किस हाल में होगी, हमे ये फिक्र उनकी अंजुमन किस हाल में होगी, उन्हें ये गम की उनको छूट के दीवानों पे क्या गुजरी. आम्हाला चिंता आहे की त्यांच्या सभेची काय अवस्था झाली असेल, त्यांचं दुःख आहे की तिथून निसटलेल्या वेड्यांवर काय प्रसंग ओढवला असेल. मेरा इल्हात तो खैर एक लानत था, मेरा इल्हात तो खैर एक लानत था, सो है अब तक, मगर इस आलम में वहशत में ईमानों पे क्या गुजरी. माझी नास्तिकता जाऊ द्या हो, ते एक लांछन होतं आजही आहे माझ्यावर, पण उन्मादी अवस्थेतल्या निष्ठांवर इमामांवर काय झालं उडवलं असेल ह्याचा विचार करा. ये मंजर कौन सा मंजर आहे पहचाना नहीं जाता, ये कौन सा मंजर है पहचाना नहीं जाता, सिंह खानों से कुछ पूछो शबिस्तानों पे क्या गुजरी. हे कोणतं ठिकाण आहे जे ओळखू येत नाही, निर्जन घराना विचारा,
शयन ग्रहावर काय बेतला सेल, चलो वो कुफ्र के घर से सलामत तो आए लेकिन, चलो वो कुफ्र के घर से सलामत तो आए लेकिन खुदा की मलमिकत में सोखता जानो पे क्या गुजरी। चला ते नास्तिकांच्या घरातून सही सलामत बाहेर आले, पण देवाच्या दुनियेत जळणाऱ्या जीवावर कोणता प्रसंग उद्भवला असे। चला ते नास्तिकाच्या घरातून सही सलामत आले, पण देवाच्या दुनियेत जळणाऱ्या जीवावर कोणता प्रसंग उद्भवला असे। अशी अत्यंत स्फोटक कविता, ही कविता सत्याच्याला इतकी झोंबली तिने अटक वाळून काढलं। तेव्हा साई नटवर की आता आपल्याला इथं राहणं शक्य नाही, भारतात गेलं पाहिजे। तर आणखीन एक कारण घडलं, हे कारण होतं पकडवाळून निघालं, तेव्हा भारतामध्ये के अब्बास, ख्वाजा अहमद अब्बास आत होते आणि त्यांनी एक पत्र लिहिलं जाहीरपणे साहिर के नाम, की साहिर तू आज पाकिस्तानमध्ये आहेस आणि मला वाटते की तू भारतात यावंस, कारण तुझ्या नावापुढे लुधियाना आहे आणि लुधियाना भारतात आहे, त्यामुळे तू पाकिस्तानात पाकिस्तानमध्ये राहू शकणार नाही, जोपर्यंत लुधियाना पाकिस्तान जाणार नाही तोपर्यंत तुला पाकिस्तान परकर राहणार आहे आणि तुझ्यासारख्या शायराचं स्थान सेक्युलर भारतात आहे, धर्माधिष्ठित पाकिस्तान नाही, असं त्यांना एक जाहीर पत्र लिहिलं, एका इंग्लिश पेपरात प्रसिद्ध झालं आणि ते काही दिवसांनी पाकिस्तानमध्ये गेलं आणि हिच्या वाचनात आलं आणि त्या ठाकूर आता आपलं वाटलं की खरंच आपण इथं राहणं योग्य नाही, वातावरण खूप बदलत चाललेलं आहे। आणि मग त्यानंतर तो प्रसंग घडला, पकडून निघालं, तर ठरत आपण निघालं पाहिजे। तो कसा निघाला, जसा शेरलॉक होम्स असो ना, तसं त्यांनी दाढी वाढवली, मिशी काढली, फेलजाड घातली, एक ओव्हरकोट घातला, पायात गमबूट घातले, तेव्हा लाहोरला अत्यंत कडक उन्हाळा होता, 40 डिग्रीचं पण होतं, अशामध्ये असे अंगावर कपडे घालून तो निघाला। लोक पाहिले हा कोण वेडा माणूस आहे, इतक्या उन्हामध्ये त्याने इतके कपडे घातले। तो कसा बसा लाहोरच्या विमानात आला, तिथून विमानात बसला आणि दिल्लीला आला। एक तासाचा प्रवास, तेव्हा तो जीवबुटी धरून होता आणि तेव्हा त्याला विमानामध्ये इतका त्रास झाला, अस्वस्थ झाला, की त्यानं त्यानंतर कधीही विमान प्रवास केला नाही, तो नेहमी कारनं जायचा किंवा ट्रेननं जायचा, कारण त्याला ते आठवत राहायचं। तर तो भारतात आला, दिल्लीला काही दिवस राहिला, तिथं जोश मलाहाबादी हे उर्दूचे मोठे शहर राहत होते, ते मुंबईला सिनेमा आले होते, ते 2 सिनेमा लिहिले पण त्यांचे सिनेमा पडले, त्यांचे गाणे फारसे गाजले नाहीत, म्हणून ते वापस आले आणि दिल्लीला राहू लागले। फकीर गरीब आणि शेवटी शायराचं काय दुसरं काय, शायरी किती पैसा मिळणार हे उघडच आहे। तर एक प्रसंग घडला असा, त्याला खूप ते एका सकाळी त्याला भूक लागली, हिंडता 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 एका हॉटेलला गेले आणि त्यांनी भरपेट जेवण केलं, बिल आलं, माझ्या पास पैसे नाही आहे, मैं शायर हूँ, मेरे पास पैसे नहीं है, तो तुम्हें ऐसा नहीं चलेगा, आपको पैसे देना पड़ेगा, ठीक है मेरा कोट रख लो, नहीं कोट की बहुत फटा हुआ है, इसकी कीमत खाने की कीमत ज़्यादा है, आपने बहुत ज़्यादा खाया है। म्हणजे एका महान कवी ज्याच्यावर पंडित नेहरू प्रेम करायचे, पंडित नेहरू तो आवडता कविता जोश मलाहाबादी, इन्कलाबी शायर होता, त्याच्या ही वाटी आली, तर तेव्हा वादा मला मग क्या करू, मग खाला खा चुका हूँ, क्या कर सकता हूँ, त्यानं अगदी शेवटी कसं भूक लागली तर माणूस काय करू शकतो। मग तो मालक आला त्या आणि त्यानं जोशला ओळखलं आणि म्हणला त्या भेटरामध्ये, तर ठीक आहे तुझा मी बघतो। जोश साहेब, हे क्या आहे, क्या मामला आहे, ऐसा क्यों कर रहे, हे ठीक नाही, तुम इतके बडे शहर हो, पंडित देव आपके दोस्त है, लेकिन मेरा दोस्त मेरी भूक मिटा नहीं सकता, मैं क्या करूँ। म्हणून तो म्हणला ठीक आहे, तो लाला पंजाबी होता जे होता, मेरे घर में रहो, जब तक आप रह सकते मेरा कोठी में आपको एक बंगला कमरा देता हो, एक बेडरूम देता हो, आप जब तक रहो, खाना पीना अपने घर में हमारे साथ खाना पीना सब रहना, जब तक आपकी मर्जी रहते हो। तो त्या घरात 6 वर्ष रहला, म्हणजे असे दिलदार चाहते, एक हॉटेलचा मालक असलेला माणूस एका शायरला 6 वर्ष घरी ठेवून घेतो आणि पुढे जोश महिलाबादी का पाकिस्तान गेले त्यांनाही कळलं नाही, तिची उपेक्षा झाली, तशी नूरजहाँ तिथे गेली आणि तिचे लोकप्रियता कमी झाली, मंटो तिथे गेला, मंटो तिथं अस्वस्थ उदासपणे संपून गेला, तसे जोश माझे संपून गेले। हा किस्सा, तेव्हा ह्यांची मैत्री होती, ते रोज सकाळी पहाटे फिरायला जायचे जोश मलाहाबादी, ते सूर्यवंशी होते, ते सकाळी 4 वाजता उठायचे आणि 6 वाजता बाहेर पडायचे, एकदा असं त्याला वाटलं ते उठले आणि गेले,
अरे साहिर 10 बजे बाहर आ जा। हा पठ्या दुपारी 12 वाजता उठणारा, रात्रभर जागणारा शाहीर, शायरीमध्ये मध्ये गप्पा गोष्टी करणार ते। पण जोश तो एक मोठा रुतबा होता, इतर कोणी असं त्यांना बिलकुल दाद दिली नसती, शायर कारण खूप अभिमानी होता, पण हा बुजुर्ग होता, मोठा कवी होता, हा त्याला माणूस होता। आला सर फडक, अरे क्या साहिर 10 बज चुके और तू सो रहा है, सुबह सैर सपाटा करना चाहिए। यदि मुझे, मैं यदि पीएम बन जाऊंगा भारत का, तो पहले मैं तुझे जेल भेजूंगा जब तक तू सैर सुबह 6 बजे उठ के सैर नहीं करेगा। तो कैसा शायर है? शायर मंडला, मैं शायर कहाँ हूँ, शायर तो आप है, मैं तो मामूली आदमी हूँ। तर हा किस्सा सांगायचा उद्देश की साहिरला वाटलं की आपण शायर फक्त शायरी करून जगू शकत नाही। वर्तमानपत्रात संपादक ते साहित्यिक मासिकामध्ये महिला मासिक नेणार, त्यात काम करून किती म्हणणार, 20-25-50 रुपये म्हणणार, त्यापेक्षा जास्त मिळत नाही। तर आपल्याला जर आपलं दारिद्र्य कमी करायचं असेल, आईला सुखी करायचं असेल, तर आपल्याला मुंबईला गेलं पाहिजे, हिंदी सिनेमात गीतकार व्हायला पाहिजे। म्हणून त्यानं ठरवलं की आपण मुंबईला जायचं। खरं तर तोपर्यंत अमृता प्रीतम दिल्लीला आली होती आणि तिथं दिल्लीला पंजाबी सही निर्वासित असल्यामुळे पंजाबी मासिकं खूप चालायची, त्यामुळे ती आकाशवाणीमध्ये काम करू लागली, तिच्या कविता गावे पुस्तक आणि तिला प्रचंड रॉयल्टीमुळे तिथं छान चालू होतं। ती म्हणली तू इथं राहा साहित्य होत, नाही मला मुंबईला जायचं आहे, मैं बडा सॉन्ग रायटर बन के रहूंगा। आणि तो दिल्लीला आला, दिल्ली मुंबईला 1950-51 काळ होतं, वर्ष दीड वर्ष त्याला संघर्ष करावा लागला। आणि तेव्हा म्हणलं जातं की जब तक बंबई में तुम 1-2 साल तुम्हारे जुतिया खराब नहीं करते, जब तक घसीटी नहीं जाती, तब तक आपको कामयाबी मिलती, हर एक को कामयाबी मिलती है, लेकिन आपको 1.5-2-3 साल मेहनत करनी पड़ेगी, अपना जूता फाड़ना पड़ेगा किंवा वाहन झिजवली पाहिजे आपण म्हणतो, तसं केल्याशिवाय मिळणार नाही। त्यानं वर्ष दीड वर्ष त्याला खूप अपमान झाला। शाहिद लतीफ इस्मत चुकते नवरा, तो काय म्हणला, साहिर तुम्हाला मला तुम्ही काम द्या सिनेमा तुझ्या गाणं देता, साहिर तू बडा अच्छा शायर है, तलख्या मैंने पढ़ी है, बहुत अच्छी है, उमदी किताब है, लेकिन ये फिल्मी गीत तेरे बस की बात नहीं है। नाही माझा खूप अवस्थक, मी बाईला आणलेलं आहे, आम्हाला खूप गरज आहे पैशाची, ऐसा आहे तू मेरे घर में रोज दाल चावल खा ले, आ जा जब तक तुझे चलेगा, तू भी खा ले, हमारे घर में बहुत सारे नौकर चाकर है खाते, तू भी खा जा। त्याला इतकं ते मनाला लागलं की बाबा मी एक मोठा शायर आणि हा मला म्हणतो इस्मत चुकते प्रोग्रेसिव्ह रायटरची एक मोठी लेखिका, त्याचा नवरा म्हणतो तो दिग्दर्शक होता, त्यांचे अनेक सिनेमे काढले होते, फेमस होता, तो म्हणतो की हे ते मला म्हणते आपल्याला काही झालं तरी आपल्याला यश मिळवायचं आणि दाखवून द्यायचं आहे। तो म्हणला ठीक आहे ते साहेब, मैं एक दिन बडा बनूंगा और आपके घर में मैं मेरी खुद की कार लेके आऊंगा। मजाज लखनवी देखील त्याच्यासोबत मुंबईला आला होता 48 वर्षापूर्वी, मजाजला यश मिळाले तो निघून गेला, म्हणला तुम्ही राहू शकत नाही। तेव्हा साहेर म्हणला मैं तो नहीं आऊंगा, मैं यही रहूंगा आणि मैं बडा होऊंगा, तुम जब अगले साल आओगे तुमको लेने मेरी कार आएंगी स्टेशन पे और पूरा शहर मैं आपको घुमाऊंगा। तेव्हा त्याचा एक सिनेमा होता, संघर्ष चालू होता, तरी त्याच्यामध्ये एक जाज्वल्य हे होतं की श्रद्धा होती की आणि विश्वास होता आपला ठाम की मी मोठा होणार। आणि मग त्यानं सुरू केलं, त्याला मोहन सैगलमुळे सचिन देव बर्मे भेटले, सचिन देव बर्मे खूप उमदे होते आणि नव्या गीतकारावरती काम तयार होते, ते म्हणे ठीक आहे, त्याला माहीत होतं ते बंगाली साहेब मैं शायर हो, मैं उर्दू में किताब छपी बहुत उसके आणि तलख्या किती लोकप्रिय, आत्तापर्यंत त्याच्या 100 वर्षावरती निघालेले अधिकृतपणे हिंदी उर्दू इतर भाषे पर्शियन भाषेमध्ये आणि पायरेटेड तर असंख्य निघाले असतील, ह्याला माहीत होतं हा बंगाली माणूस आहे। तर ठीक आहे, म्हणजे मोहन सैगलने काय, मी एक धून तयार की है तू सुन और मुझे गीत लिख के दे, पसंद आहेत ना लिहूंगा तुझे। त्यानं धून ऐकवली, पुन्हा एक ऐकवली आणि एक तासात त्याने गाणं लिहिलं, त्याला दिलं। ते गाणं कोणतं होतं, नवजवान सिनेमातलं पहिलं गाणं त्याचं, ठंडी हवाए लहरा के आए रुत हे जवा उनको यहां कैसे बुलाए, अतिशय गाजलं त्या गात चालवणे। आणि मग ते कारदारचा सिनेमा होता, या एके कारदारचा, मग ह्याला वाटलं बर्मन दादांना की हा खरंच चांगला कवी आहे, त्यांनी झटपट तासात लिहून दिलं, त्याला घेऊन गेला त्या कारदार साहेबाकडे स्टुडिओमध्ये, देखो कारदार साहेब
मुझे अच्छा लगा गीतकार, एक गीत सुनो, उसे पूरे गाने दे दो। त्या सिनेमामध्ये गाणे मिळण्यासाठी त्याच्यासमोर कोण बसले होते? शकील बदायूनी आणि राजेंद्र किशन दोघंही तो पण प्रस्थापित झाले होते। ते म्हणजे मला तुमचं गाणं द्या, भरमदार म्हणले ह्याला द्यायचं आहे। आणि तो विचार, तू कोण हे कोण आहे साहेब? जरा साहिर आहे असं म्हणलं। साहिल उद्यान बी तलख्यावाले? अच्छा अच्छा, आओ आओ बसवलं। शकीलला पण ते तर माहिती होते, थोरवी ह्याला माहीत होती। आणि बसला, ते गाणं ऐकवलं, संगीतानं चाला की गाणं पसंत आहे बर्मन दादा आप कहते तो इससे मैं पूरे गाने लिखेगी माझी ऑफर देता हूँ। ते करार केलं आणि तो सिनेमा पुढे आला। तेव्हा तो सिनेमा बसला, मध्ये काम नव्हतं, पैसा पैसा पुन्हा म्हणून दादा म्हणला मला आणखीन एक गाणं द्या ना। तेव्हा सजा पिक्चर देत होते बर्मन दादा, ते सगळे गाणे राजेंद्र कृष्ण लिहिले होते। एक गाणं राहिलं होतं, बर्मन म्हणले की मैंने इसको प्रॉमिस किया है, अच्छा लड़का है, इसे तुम आखिरी गाणं लिखने को देऊ। आणि ते गाणं लिहिलं, ते गाणं आज ही अजरामर आहे। तुम न जाने किस जहां में खो गए, तुम न जाने किस जहां में खो गए, हम भरी दुनिया में तन्हा हो गए। आस भी जाती नहीं, मौत भी आती नहीं, दिल को ये क्या हो गया, दिल को शे भाती नहीं, तुम न जाने किस जहां में खो गए, हम भरी दुनिया में तन्हा हो गए। आणि त्याचवेळी सलील चौधरी एक सिनेमा काढत होते दोराहा, त्याचे गीतकार प्रेमधन होते। प्रेमधन आणि शाहीरचे खूप दोस्ती होती। साहेर म्हणला प्रेमधन की मला मला एक गाणं मिळून दे ना त्या सिनेमामध्ये, तर ते म्हणा ठीक आहे विचार करतो बघतो म्हणला। आणि प्रेमधवननं बाकी गाणं लिहिते, एक गाणं त्याला लिहायचं होतं आणि तो त्यांनी सीन सांगितला त्या डिरेक्टरना संगीतकारांनी। आणि त्याला लक्षात आलं की ह्याला साजेशी साहेरची कविता आहे, गझल आहे, ती आपण घ्यावी। मग तो सलील म्हणला, सलील साहब कि ये गीत मैं भी लिख सकता हूँ, लेकिन एक दूसरी शायर ने गजल लिखी वो बहुत अच्छी उम्दी है, आप सुनना चाहेंगे? ठीक है। आणि त्याने ते गाणं ऐकलं आणि त्याला आवडलं। ते गाणं होतं दोहरामधलं, मोहब्बत तर्क की मैंने गिरे बा सिलिया मैंने। मोहब्बत तर्क म्हणजे सोडून दिली, त्याग केला। मोहब्बत तर्क की मैंने गिरे बा सिलिया मैंने, जमाने अब तो खुश हो, जमाने अब तो खुश हो, ये जहर भी हमने पी लिया, पी लिया हमने। आणि हे तीन गाणे एका वर्षात रेकॉर्ड झाली, दोन सचिनदेव बर्मनचे, एक सलील चौधरीचं, हे तिन्ही गाणे 51 साली आले। आणि हे तिन्ही गाणे कमालीचे हिट झाले। आणि त्या तीन गाणे ऐकून देवानंद गुरुदत्त त्याला बाजी सिनेमा दिला 52 सालचा। आणि 52 सालचे ते गाणे 8-10 गाणे होते, 19 गाणे सुपरहिट झाले, पिक्चर हिट झाला, गुरुदत्त प्रस्थापित झाला, देवानंद हिरो म्हणून फेमस होता, आणखीन फेमस झाला आणि साहेरची कारकीर्द सुरू झाली। त्यातलं जे सर्वात आयकॉनिक गीत आहे आणि जे अत्यंत लोकप्रिय आजही आहे ते गझल होती। पण बर्मनदाची प्रतिभा पहा, त्यांनी त्याला क्लब सॉंगचं रूप दिलं। ते गाणं असं होतं, तदबीर से बिगडी हुई तकदीर बनाले, तदबीर से बिगडी हुई तकदीर बनाले, अपने पे भरोसा है तो एक दाव लगा ले, डरता है जमाने की निगाहों से भला क्यों, इंसाफ तेरे साथ है इल्जाम उठा ले, अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले, क्या खाक वो जीना है जो अपने लिए ही हो, क्या खाक जीना है वो जो अपने लिए हो, खुद मिट के किसी और को मिटाने से बचा ले, अपने पे भरोसा है तो एक दाव लगा ले, टूटे हुए पतवार की कश्ती के तो क्या गम है, टूटे हुए पतवार है कश्ती के तो क्या गम है, हारी हुई बाहों को ही पतवार बना ले, हारी हुई बाहों के पतवार बना ले, अपने पे भरोसा है तो एक दाव लगा ले, तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, अपनों पे भरोसा है तो एक दाव लगा ले। आणि हे गाणं अत्यंत लोकप्रिय झालं, बाजी चालला, नवजवान देखील खूप चालला। आणि साहिर आणि सचिन देव म्हणजे जोडी जमली, दोघांनी पुढील 5 वर्षामध्ये 18 सिनेमा दिले आणि सगळे चित्रपट गाजले। कारण तेव्हा सचिन देव बरोबर विलक्षण फॉर्मात होते, हाऊस नंबर 44, जाल, फंटूश आणि देवदास हे तिचे चित्रपट खास होते। देवदासची गाणे अत्यंत सुंदर होती, कल्पना आहे आपल्याला, जसे तू कबूल करले उसे हसे लावू। पण साहिर या यशानं समाधानी नव्हता। का नव्हता समाधी? कारण हे सर्व गीतं हिट झाले सचिन देव बर्मनच्या संगीतामुळे। संगीत
प्रभावी होतं. ह्यानं दुःखी गजल लिहिली, तदबीर से बिगडी होवी, आणि ह्यानं ते उडतं आणि प्रेमाचं उत्फुल्ल असं क्लब सॉन्ग केलं आणि ते लोकांना आवडलं आणि ते लोकांनी एन्जॉय केलं. हा माझा पराभव आहे, माझ्या गीताचा पराभव आहे. माझ्या गीतावर जर संगीत हवी होत असेल, भारी पडत असेल, तर मला ते मंजूर नाही. किती मोठं संगीत असेल मला आवडणार नाही. पण तेव्हा त्याला गरज होती आणि बर्मनदादा खूप उमदे होते, मग त्यामुळे दोघांची जोडी झाली. परंतु तरी देखील आणि पुन्हा तेच की आधी धून बनवायची नंतर गीतं गायचे. काल जसं कैफी म्हणला होता की पहिले मुर्दा न पहिले कबर खोदो फिर बाद में उसे मुर्दा फिट करो, ऐसे पहले धुन बनाने बाद में उसको गीत में शब्द डालने के है, ये मुझे पसंद नहीं है. साहिला पसंद हो, परंतु साहिर हा प्रतिभा संपन्न शब्दाचे हुकमत असल्यामुळे तो त्या साजेवर अतिशय सुंदर गाणं लिहायचे असं वाटणार नाही की ते गाणं आधी लिहिले का संगीत आधी केलेलं आहे. एक गाणं मग अशी उल्लेखही केला आपल्या अँकरने, ए रात ए चांदनी फिर कहा सुन जा दिल की दास्ता, जाती बहारे है बुझती जवानिया तारों की छाओ में कहले कहानिया, एक बार चल दिए घर तुझे पुकार के लौट कर न आएंगे काफिले बहार के, आजा अभी जिंदगी है जवां ए रात ए चांदनी फिर कहा. असे गाणे, हे गाणं आधी संगीत केलं होतं, गाणं लिहिलं आहे, परंतु ते गाणं किती विलक्षण सुंदर आहे, किती सुंदर प्रतिमातून प्रेम व्यक्त केले आहे, असं वाटत नाही की गाणं आधी लिहिलं नसेल. ही तिची हुकमती तंत्रावरची. पण तरी देखील म्हणला की हे गाण्यामध्ये प्रभाव म्युझिकचा जास्त आहे, माझे शब्द त्यात झाकळून जातात ही जी शंका होती. म्हणून त्याचं ध्येय काय होतं, निश्चय काय होता, की आपल्या गीताने चित्रपट हिट करायचा, न की संगीतानं. खरं तर हा शुद्ध वेडेपणा होता, कारण चित्रपट जेव्हा बोलका झाला तेव्हापासून संगीतकाराचं महत्त्व फार जास्त आहे. गीतकाराचं अत्यंत कमी आहे. संगीतकाराला लाख रुपये मिळायचे तेव्हा गीतकारांना हजार पण मिळत नव्हते त्या काळात 50-60 मध्ये. अशाही म्हणाल की मला संगीतकारापेक्षा मोठं व्हायचं आहे आणि मला गीतं गाजवायची आहेत, परंतु संधी मिळत नव्हती. त्यामुळे त्याने बरोबर काम सुरू केलं. त्यानं मीटरमध्येही काही चांगले गाणे लिहिले, उदाहरणार्थ चुप हे धरती चुप हे चांद तारे आजा तुझको मेरे दिल की धडकन पुकारे. त्यानंतर दुसरं गाणं, जिसे तू कबूल करले व अदा कहा से लाऊ, देवदासचं गाणं. तिसरं, फैली हुवी है सपनों की बाहे आजा चल दे कही दूर. ह्या विशुद्ध कविता आहेत, गीतं आहेत. हे गीतांचं गीतं म्हणण्यापेक्षा कवितेचा दर्जा असली गीतं आहेत. परंतु तेव्हा साहेबचं तेच म्हणणं की हे गीतं चांगली आहेत, संगीत चांगलं आहे, गाणं चांगलं आहे, परंतु माझ्या गीतापेक्षा लोकांना चाल जास्त आवडते, आवाज चांगला वाटतो, आणि त्यांना सचिन देव बर्मन लता किंवा रफी आवडतात, नक्की साहेब मला हे नकोय, मला पसंत नाही. म्हणून त्याचं जे स्वप्न होतं, मी बडा सांगायला पटुंगा, त्याची वाट पाहत होता. आणि त्याला आणखीन ते स्वप्न होतं की मी संगीतकार आणि गायकापेक्षा किमान 1 रुपया जास्त मानधन घेईन. हे पुन्हा वेडेपणा होता, परंतु त्यानं तो सिद्ध करून दाखवला आणि त्याला ती संधी मिळाली प्यासामुळे. 1957 सिनेमा, हिंदी सिनेमातला प्यासा, गुरुदत्ताचा अतिशय श्रेष्ठ चित्रपट आहे. आज जगातल्या 100 चित्रपटांचा क्लासिक म्हणला जातो. ही केवळ प्रेमभंगाची कहाणी नाही आहे, तर गरिबी, बेकारी, कवी कलावंतांना तुच्छ लेखणं, पैसा सबकुच मानणं, यामुळे समाज जीवनात मानवी मूल्याची पर्व होणं, हे गुरुदत्तानं अत्यंत तरलपणे ह्या सिनेमात रेखाटलं होतं. हा सारा आशय त्यानं पडद्यावर साकार केला होता. खरं तर प्यासामुळे रुपी पडद्याचं नितांत सुंदर असं काव्य आहे, दीर्घ काव्य आहे. त्याला संगीतकार सचिन देव बर्मनची चांगली साथ होती, पण हा चित्रपट गुरुदत्ताचा होता आणि त्याहून जास्त अधिक हा चित्रपट साहिरचा होता. आणि हे गुरुदत्त मान्य केलं होतं आणि तोपर्यंत प्रथमच हिंदी सिनेमाच्या पोस्टरमध्ये गीतकाराचं नाव लिहायचं नाही, ते त्याचं नाव ठळक होतं, सचिन देव बर्मनपेक्षा जास्त नाव मोठं किंवा गुरुदत्त टाकलं होतं. आणि त्यातले गाणे एकापेक्षा एक सरस होते. मी फक्त 2 गाण्याचा उल्लेख करतो. त्या हे गाणं म्हणजे किती जळजळीत भाष्य आहे समाज जीवनावरचं. त्या ती गीतं नाहीत, ती कविता आहे, शायरी आहे असं म्हणलं पाहिजे. बेकारी व गरिबीची पैशावर नेहमीच थट्टा मस्करी केली जाते, ते रुळली जाते. त्यावरचं संवेदनशील कवितं हे जळजळीत भाष्य पहा किती सरस आहे. ए महलो ए तख्तो ए ताजों की दुनिया, ए महलो ए तख्तो ताजों की दुनिया, ए इंसा के दुश्मन समाजों की दुनिया, ए दौलत के भूखे रिवाजों की दुनिया, ए दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है,
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, जवानी भटकती है बदकार बनकर, जवानी भटकती है बदकार बनकर, जवा जिस्म सजते है बाजार बनकर, यहाँ प्यार होता है व्यापार बनकर, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है। आणि त्यातलं दुसरं गाणं होतं वेशावस्थीतलं, वेशेचे व्यथा मांडणारं, जिने नाज है हिंद पर वो कहाँ है, ये कूचे ये नीलाम घर दिल कशी के, ये लुटते हुए कारवा जिंदगी के, कहाँ है कहाँ है मुहाफिज खुदी के, जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है, जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है, ये पुरचोज गलियाँ ये बेख्वाब बाजार, ये गुमनाम राही ये सिक्कों की झनकार, ये इस्मत के सौदे म्हणजे इज्जतीचे सौदे वेशा असल्यामुळे, ये सौदो पे तकरार त्यार भांडणं, ये इस्मत के सौदे सौदो पे तकरार, जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है, जिन्हें नाज है हिंद पर उनको बुलाओ, उनको एक लेख मंजर दिखाओ और पूछो जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है, जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है। प्यासा खूप चालला, हिट झाला, पण ह्या सिनेमानंतर साहिरची आणि भरमनदासची जोडी तुटली। भरमन म्हणले की हा चित्रपट माझ्यामुळे गाजला हे गीत, प्यासा साहिर म्हणाले हे गीतं माझी आहेत, तुम्ही फक्त त्याला साधी चाल लावलेली आहे। आणि सगळ्या फिल्मी साहेब म्हणले की हा चित्रपट भरमनदासपेक्षा साहिरचा आहे। जानेसार अख्तर, जावेद अख्तरचे वडील बर्मनचे खूप भक्त होते, जवळचे मित्र होते, ते म्हणले तरी हा चित्रपट बर्मन दादाचा नाही, सचिनदेव बर्मनचा नाही, तो आहे सायलू धानवीचा। त्यामुळे ही जोडी अलग झाली, दोघांचा अहंकार तेवढाच होता आणि संगीतकार का पैसा जास्त मिळायचा, ते अतिशय मोठे संगीतकार होते, त्यामुळे आपण नाही काम करायचं। तेव्हा ओपी नेरचा चित्रपटाचा नायादोर तोही खूप गाजला, मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार, ये देश है वीर जवानों का, अल्पलों का, मस्तों का, इस देश के यारों क्या कहना, हे गाणे खूप गाजले। पण तो त्याचा किंग साईज इगो होता, तो म्हणला सिनेमा माझ्या नावाने चालला पाहिजे आणि माझ्या पुढे गीतकार हा कमी असला पाहिजे, नाही तुम्ही काम करणार नाही। त्या दोघांची जोडी म्हणजे हे दोन हिट संगीतकार, त्यांचे दोन हिट चित्रपट झाले, त्या काळात त्याने करोडोचा व्यवसाय केला होता, त्या सिनेमाचे दोन मोठे संगीतकार बर्मन दादा आणि नय्यर हा अलग झाला आणि म्हणला हरकत नाही, मी आता हे दोन चित्रपट माझ्या गीतामध्ये चाललेले आहेत असा माझा विश्वास आहे, आता मी नव्या गीतकार संगीतकारा घेऊन सिनेमा हिट करून दाखवेन। आणि तो म्हणला की मला पुढल्या वर्षी असं करून दाखवायचं आहे, तर हा जुगार केला होता, अपने पे भरोसा आहे तो एक दाव लगाले म्हणून त्याने दाव लावा ठरलं आणि त्याला दोन सिनेमे मिळाले, साधना बिहार चोप्राचा आणि फिर सुबह होगी। ह्या दोन चित्रपटाला त्याने सांगितलं, त्याचे दिग्दर्शक कोण होते, साधनाचे बी आर चोप्रा होते, फिर सुभोगीचे रमेश सहगल होते, तो दोघं ह्याचे चाहते होते, दोघे प्रोग्रेसिव्ह रायटर होते, मुवमेंटचे होते। हा म्हणला की तुम्हाला तुला जर मला घ्यायचं असेल तर मला बर्मनदा नको, ओपिनियर नको, नवा संगीतकार घ्या जो हे मान्य की मी आधी गीत लिहीन नंतर तो चाल लावेल आणि ती चाल अशी असेल सोपी असेल की माझ्या संगीत माझ्या शब्दावर ती भारी पडणार नाही, त्याला झाकून टाकणार नाही, ही जर आट संगीता मान्य असेल तुम्ही करा। आणि साधनासाठी यन दत्ता आले, फिर सुबह खयाम आले, हे दोघे तेव्हा खूप नवे होते, त्या ह्यांच्यापेक्षा खूप कमी लोकप्रिय होते, शंकर विजय किशन, नौशाद, मदन मोहन, सचिन देव बर्मन, त्यापुढे हा हे कमी होते पण खूप गुणी संगीतकार होते, त्यांना हे मान्य होते आणि ते मुख्य ते शायरीचे चाहते, त्यांना त्यांचं मत होते की आपल्याला शायरीतून आपल्याला चाल शोधता आली पाहिजे, शब्दातून आपला अर्थ काढता आला पाहिजे असं त्यांचं होतं। आणि हे दोन सिनेमा लिहिले आणि साधना चित्रपट तुम्हाला कल्पना आहे की वी आर चोप्राचा एक आदर्शवादी चित्रपट होता की वेशा पतित आहे तर तिला आपण तिचा उद्धार करायचा असेल तर सुशिक्षित तरुणाने तिच्याशी लग्न करून स्त्रीचा उद्धार केला पाहिजे अशी ती कथा होती, अतिशय मेलोड्रामॅटिक कथा होती परंतु प्रभावी कथा होती। आणि त्यांनी साहिरला गीतासाठी बोलवलं, ते आपलं आव्हान होतं की ज्या आदल्या वर्षी प्यासामध्ये जिने नाज हिंद पर ही कविता लिहून गाणं लिहून वेशाचं त्यानं व्यथा मांडली होती, त्याच्या पलीकडे आपण आणखीन काय लिहिणार आहोत, वेशाची व्यथा काय मांडणार आहोत, पण हे चॅलेंज सायरन स्वीकारलं आणि त्याने काय सुंदर निभावलं आणि त्याने जे गीत लिहिलं ते ह्या गीतापेक्षाही खूप प्रभावी, थेट प्रहार करणारं आणि अंतकरणा भिडणारं आहे, अंत आपल्या माणसाच्या मनातल्या ज्या संवेदना आहे जागृत करणारं आहे,
ते गाणं होतं, औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया, जब जी चाहा मसला कुचला, जब जी चाहा दुत्कार दिया। ही सुरुवात होती, किती भेदक आहे, परंतु पुढील ओळी वाचता तर जो संवेदनशील आहे, ज्याला स्त्रीबद्दल करुणा आहे, त्याच्या अंगा शहारे येते अशा कविता आहेत। जिन सीनों ने उसको दूध दिया, आईचा उल्लेख, जिन सीनों ने उसको म्हणजे पुरुषाला दूध दिया, उस सीनों का व्यापार किया ह्या पुरुषाने, जिन सीनों ने उसको दूध दिया उस सीनों का व्यापार किया, जिस कोख में इसका जिस्म ढला, जिस कोख में इसका जन्म ढला उस कोख का कारोबार किया। यापेक्षा वितारक आणि सापका साहेब फटकारे शब्द मारणारा दुसरा कोणता कवी घ्यायला, दुसरी कुठली कविता आहे? ही कविता म्हणजे एक श्रेष्ठ काव्य आहे, म्हणजे ते फिल्मी गीत आहे ठीक आहे, पण आज तो सिनेमा आपण विसरून गेलेलो आहोत, परंतु ही कविता आजही रिलेव्हंट आहे आणि आपल्या हृदयामध्ये एक सरे उमटणारी अशी प्रभावी कविता आहे। दुसरा चित्रपट फिर सुबह होगी, एक समाजवादी वर्णा चित्रपट, गरिबी बेकारीचं वर भाष्य करणारा आणि समाजामध्ये बेकारी हटली पाहिजे, समता आली पाहिजे सांगणारा हा चित्रपट होता राज कपूर आणि माला सिन्हाचा। रमेश सैगल हा इपटाचा कलावंत असलेला दिग्दर्शक होता आणि त्यामध्ये त्याने जे गीत लिहिलं, आयकॉनिक गीत लिहिलं, त्याचा दुर्दम्य आशावाद आणि समाजवादी समतेचं स्वप्न सायनं अत्यंत प्रभावीपणे लिहिलेलं आहे। ती गाणं असं आहे, ती कविताच आहे, शुद्ध भाव कविता आहे। आपण तो सिनेमा विसरून जा, तुम्हाला ही कविता वाचा तर तुम्हाला आवडेल। ओ सुबह कभी तो आएगी, ओ सुबह कभी तो आएगी, इन काली सदियों के सर से जब रात का आंचल ढलकेगा, जब दुख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा, जब अंबर झूम के नाचेगा, जब अंबर झूम के गाएगा, जब धरती नगमे गाएगी, ओ सुबह कभी तो आएगी, ओ सुबह कभी तो आएगी। पुढे शायर म्हणतो, माना की अभी तेरे मेरे, माना की अभी तेरे मेरे, अरमानों की कीमत कुछ भी नहीं, मिट्टी का भी है कुछ मोल मगर, इंसानों की कीमत कुछ भी नहीं, इंसानों की कीमत कुछ भी नहीं, इंसानों की इज्जत जब झूठे सिक्कों में ना तोली जाएंगी, इंसानों की इज्जत जब झूठे सिक्कों में ना तोली जाएगी, वो सुबह कभी तो आएगी, वो सुबह कभी तो आएगी। ही कविता इतकी प्रभावी होती, ऐसा एक खरा आणि फार चांगला किस्सा आहे। अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी आपण सर्वांना माहीत आहेत, दोघे भाजपचे आणि पुराश्रमीच्या जनसंघाचे नेते, 1952 साली जनसंघ स्थापन झाला होता, श्यामाप्रसाद मुखर्जी वारले होते, 53 गोष्ट आहे ती। आणि तेव्हा दिल्लीमध्ये पंजाबी लोकांमध्ये यांचं प्रस्ताव होतं जनसंघाचं, म्हणून त्यांनी तेव्हा नगरपालिका होती, आता महापालिका आहे, तिची इलेक्शन लागली होती, त्यांनी आपले उमेदवार उभे केले, दोघांनी खूप प्रचार केला आणि त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही। हे दोघंही दुःखी झाले, हताश झाले आणि काय करावं म्हणले, काय सुधारणं, म्हणून ते दुपारी दोघंही शौकीन सिनेमाचे, चला म्हणजे आपण एक सिनेमा बघून टाईमपास करूयात, आणि ते सगळं उठले आणि टाकीजला गेले। तरी पाहिले सिनेमा कुठले, आजवून बसले आणि सिनेमा सुरू झाला आणि काही वेळा गाणं सुरू झालं, ओ सुबह कभी तो आएगी। बाहेर आल्यानंतर अटल बिहारी म्हणले, लाल कृष्णाजी आडवाणीजी, हमारी सुबह जरूर आएंगी, हमारी सुबह जरूर आएंगी। तेव्हा 52 साली एकही सीट नगरपालिकेत त्यांची आली नव्हती, आज त्यांची सत्ता आहे, अटल बिहारी पंतप्रधान झाले होते, 52 साली ते केलं होतं, ते सत्तेवर आले का आले कशा भाग वेगळा, परंतु त्यांच्या मनातली जी पराभवाची हे होती, शल्य होतं, त्या गीतानं कमी केलं, त्यांच्या मनातला आशावाद जागा की येस आपण आणखीन प्रयत्न करूयात, आणखीन काम करूयात, लोकांचं मन जिंकूयात आणि सत्ताधीश होऊयात। हा किस्सा लालकृष्ण आडवाणी आपल्या अत्याचार लिहून ठेवलेला आहे, तो 100% खरा आहे, कारण लालकृष्ण आडवाणी त्या काळात सिनेमाचे रिव्ह्यू लिहायचे, तसे बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे बंधू श्रीकांत ठाकरे शुद्ध निषाद दावाने मार्मिकमध्ये सिनेमाचं परीक्षण लिहायचे, तसे ते लिहित होते ऑर्गनायझरमध्ये का ब्लेड्समध्ये लिहित होते, ते असे ही किस्सा आहे। म्हणजे साहेबचा प्रभाव किती आहे, आजही साहेबच्या ह्या गीताबद्दल लोक भरभरून लिहितात, आजचे
तरुण समजले की बा हे गीत म्हणजे एक अजामर गीत आहे. हे त्यांनी स्वप्न दाखवलं. वो शुभ कभी तो आएगी, समतेची समाजवादाची स्त्री पुरुष समानतेची गरिबी नष्ट करणारी शुभ आली पाहिजे. पण ती आणणार कोण? राजकीय नेते आणणार? सामाजिक आधी आणणार? साईनं उत्तर दिलंय, वो शुभ हमेशे आएगी, वो शुभ हमेशे आएगी. दुनिया अमन और खुशहाली के फूलों से सजाई जाएगी. दुनिया जब अमन और खुशहाली के फूलों से सजाई जाएगी, वो शुभ हमेशे आएगी, वो शुभ हमेशे आएगी, आपसे आएगी. म्हणजे त्या कवितेची ताकद, हा शब्द ताकद की होती, हे दोन्ही चित्रपट. बाकी गाणे त्या सगळे कोणी गाणे हिट, तुम्ही पहा फिर शुभ होगी, किती गाणे रोमॅन्टिक गाणे पाहना किती चांगले. त्यातले दोन गाणे तर आहेत ना, एक विडंबन आहे इकबालचं, चिनो अरब हमारा सारा हिंदुस्तान हमारा, हा मुसलमान आहे सारा जहां हमारा, असं इकबालनं लिहिलं होतं. हे सगळं मुस्लिम जग करायचं, तर ते विडंबन केलं साहिर सिनेमामध्ये, सारा जहां हमारा रहने को घर नाही सारा जहां हमारा. म्हणजे आम्ही झोपडा फुटपाथ मध्ये आणि आमचं म्हणतं की सारा जहां आमचं आहे, असं त्यांनी काव्य लिहिलं होतं. हे दोन्ही चित्रपट गाजले आणि संबंध यांनी कळलं की इस बंदे में कुछ दम है, आणि ह्याच्या गीतानं ह्याच्या शब्दांनी सिनेमे चालतात. संगीतकार कोण आहे हे महत्वाचं नाही. आणि हा जो म्हणतो की मला संगीतकारापेक्षा एक रुपया जास्त पाहिजे मानधन, 10,000 घ्यायचे संगीतकार, हा 10,000 रुपये घ्यायचा. गीतकार 5,000 घ्यायचे, हा म्हणला तरी मला 10,000 एक रुपये पाहिजेत. तो गायका म्हणजे लता रफीपेक्षा एक रुपया जास्त घ्यायचा, तो संगीतकार एक रुपये जास्त घ्यायचा. मग त्या संगीतकार म्हणतो, त्या वाटलं की बा मग आपण शंकरजयंती घेतले तर त्यांचं मानधन खूप जास्त, लाखात, ह्याला आपण लाखात रुपये कसे द्यायचे. मग आपण 10,000 रुपयामध्ये मानधन करणारा यन्नत्ता घ्या, रवी घ्या, खय्याम घ्या, जयदेव घ्या, रोशन घ्या, आणि ह्याला एक रुपये जास्त द्या. आणि हे संगीतकार जे होते, हे जरी कमी लोकप्रिय असले, मानधन कमी असतं, ते अत्यंत गुणी होते. एका यन्नत्ता पहा, त्याचे किती चित्रपट आहेत. मैंने चांदावर सितारों की तमन्ना की थी, मुझको रातों की सिया की वहाँ कुछ न मिला, किंवा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हे गाणं जे यन्नत्ताचं चाल आहे, त्या गाण्याला लक्षात घ्या. आधी जे बँडवर वाजतं ती चाल यन्नत्ताची आहे. अतिशय गेट संगीतकार होता. खय्याम, कभी कभी घ्या, उमराव जान घ्या, नंतरचे चित्रपट, तो अतिशय ग्रेट होता. जयदेव, रात भी है कुछ भीगी भीगी, चांद है कुछ मध्यम मध्यम, सारखं गाणं घ्या. किंवा हम दोनचे गाणे घ्या, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, अभी ना जाओ छोडकर, ग्रेट संगीतकार होता. रवीचे गुमराह घ्या, वक्त घ्या, हमराज घ्या, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए घ्या. किंवा निले गगन के तले, धरती का प्यार पले, जिंदगी इतके भाग है आगे भी जाने ना तू, एकापेक्षा गाणे ते सुद्धा. हे सगळे संगीतकार मोठेच होते, परंतु त्यांना साहिरचं मोठे पण मान्य होतं. हे संगीतकार जे मोठे होते नौशाद बेगी, त्यांना कमी मानत होते. नौशाद आणि शकीलच्या जोडी होती. शकील पण अत्यंत गुणी संगीतकार होता. ह्याची आड करायची नौशादची, म्हणे नौशादा कमीपणा वाईटपणा करत, तू मोठा संगीतकार होता. तो म्हणता मला मानधन द्या, माझ्या मानधनातून मी गीतकाराला मानधन देईन. तो लाख घ्यायचा, ह्याला 5,000 रुपये द्यायचा, आणि शेवटपर्यंत ते केलेलं आहे लक्षात घ्या. तर हेलच्या विरुद्ध ह्यांना बंड केलं आणि रॉयल्टी संगीतकाराला मिळते. गाण्याचं गाजलं तबडी निघाली, टीस निघाली तर गायकाला मिळते तशी आम्हाला मिळाली पाहिजे. हे त्यांनं मान्य करून घेतलं. हे त्याचं मोठेपणा होता, कारण त्याच्या पर्याय नव्हता त्या काळामध्ये. आणि ह्या दोन चित्रपटानंतर साहिरची कारकीर्द सुरू झाली. शेवटपर्यंत तो टॉपला होता. तो किती टॉपला होता की पहिले 25 वर्ष बिना गीतमालाचे, 54 ते 77-78 पर्यंत, लैला मजनू पर्यंत घेतले. 25 वर्षाचे आपण पहिले पहा. त्या 25 वर्षामध्ये साहिरच्या 5 गीतं सरताज गीत होते, टॉपला होते, नंबर 1 गीत होते. कोणते गीत होते? पहिलं वर्षी सुरू झाला बिना गीतमाला आणि पहिल्या वर्षी त्याचं गाणं टॉपला आलं. जाये तो जाये कहा, समजे का कोण आहे हा, दर्द भरे दिल की जुबा, टॅक्सी ड्रायव्हरचं गाणं दलत आवाज होता. नंतर जिंदगी भर नाही भुलेगी वो बरसात की रात, हे गाणं टॉपला होतं. तिसरं गाणं ताजमहलचं, जो वादा किया निभाना पडेगा, चाय खुदाई रोके तुमको आना पडेगा, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, सगळ्यांना आवडतं गाणं आपल्या सर्वांचं, ते टॉपला होतं. साहजिकच होतं. आणि
त्याचा शेवटचा चित्रपट मोठा गाजलेला म्हणजे कोई पत्थर से ना मारो मेरे दीवानों को लैला मजनू, म्हणजे गीतं आधी लिहून त्याचे गाणे टॉपला गेले. मजरू त्याच्यापेक्षा एक वेळा जास्त टॉपला, तर 6 वेळा. पण ते गाणे हलकी फुलकी होते, संगीत चालू लिहायचा, तो CAT कॅट लिहायचा, कॅट आधी बिल्डिंग गाणं लिहायचं, हा लक असा जनाब लिहायचं, गाणं हलकी फुलकी छान गाणे होते. पण तो त्या गाण्यामध्ये जे दम होता, त्याच्या शायरीत दम होता, त्याच्या उर्दू शायरीत, तो दम ह्यात नव्हता. हसर जयपुरी फक्त रोमॅन्टिक गाणे लिहायचा, बहारो फुल बरसाव सारखे गाणे, तो 4 वेळा होता. आनंद बक्षी तर काय 8 वेळा, तो नाणीच पाडायचा ना. त्याचं गाणं टॉपलं कुठलं होतं, चोली के पीछे क्या है, त्या गाण्याला काय अर्थ आहे का, म्हणजे टॉपला गेलं म्हणजे ते गाणं आणि शायरीचे गाणे काही तुलना होऊ शकते का, त्याच्या तुलना फक्त होऊ शकते शैलेंद्रशी. तो एक त्याच्या टक्करचा गीतकार होता आणि त्याला तो मानायचा, तो इतका मानायचा की ज्या वर्षी साहिरला ताजमहलचं फिल्मफेअरचं पारितोषिक मिळालं, जो वादा किया आहे, 63 साल होतं, तेव्हा तो स्टेजवर गेला, म्हणला हे गीताचं तू मला दिलं धन्यवाद आहे, परंतु ह्या गीताचा खरा हकदार शैलेंद्र आहे. मतरो माता लाल तेरे भो तेरे गाणं बंदिनीमधलं हे गाणं ग्रेट गाणं आहे, शैलेंद्र त्याने वर बोलवलं आणि त्यासोबत ती ट्रॉफी घेतली. इतका दिलदार तो म्हणजे शैलेंद्र मुझसे अच्छा कवी आहे, शायर आहे असं म्हणायचा. हा अत्यंत मानी अहंकारी होता, दुसरा कुणाला गिणायचा नाही. जसा सज्जाद हुसेन कुठला संगीतकार मोजायचा नाही, तसा कुणाला, परंतु त्याला शैलेंद्र मोठेपणा मान्य होतं, बाकी तो कुणालाच मानत नव्हता. तर असा हा टॉपला राहिला गीतकार होता. ही फिल्मी कारकिर्द त्याची महत्त्वाची, कारण त्याचा सर्वात लगता पहिला होता. आता ह्या सिनेमानंतर आपण त्याची शायरीकडे वळूयात. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी त्याचा पहिला काव्यसंग्रह लाहोरला प्रकाशित झाला, तलखिया, कडवाहट जीवनातली. तेव्हा तो लाहोरला शिकायला गेला होता, दुधेनाहून त्याला तिथून शिकल्यामुळे, तेव्हा त्यांना बरेच कविता लिहिल्या होत्या, त्या त्यांना 60-70 कविता एकत्र केल्या आणि तो कविता संग्रह एका प्रकाशकाने स्वीकारला, एका सरदारजीनं, अत्यंत स्वस्त कागदावर, प्रिंटिंग अतिशय वाईट काढला, पण निवडणुका लॉटरी लागली त्या प्रकाशकाला, इतका तो काव्यसंग्रह लोकप्रिय झाला, तरुणांच्या गळ्यात उतरला. आणि तेव्हा असं म्हणायचे त्या काळामध्ये लाहोरमध्ये हजारो तरुण तरुणीच्या तोंडावर ह्याचा अख्खा तलखिया पाठ होता. आपण म्हणतो ना की बाबा की हा हाजी माणूस आहे, मौलाना आहे, ह्याला अख्खं कुराण पाठ आहे, किंवा हा ह्याला अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे, ह्याला गाथा तोंड पाठ आहे असं म्हणत. तसं त्या काळामध्ये लाहोरमध्ये म्हणायचे की हजारो तरुण तरुणींना तलख्याच्या 1 कविता पाठ आहेत, इतका हा लोकप्रिय झाला होता. आणि त्याला मग देशभर मुशायरा येऊ लागले, मग तो मोठा झाला, सिनेमात आला, सगळं झालेलं आहे. त्याचं लोकप्रिय रहस्य काय होतं, त्याने ज्या प्रभावी जादुई शब्दामध्ये आपले वैयक्तिक आणि सामाजिक अनुभव ज्या थेटपणे मांडले, निर्मळ मांडले, त्यामध्ये ते दडलेलं आहे. शायर हा विद्रोही कवी होता, विद्रोहाचा शायर होता म्हणलं जातं. त्याची एक झलक तुम्हाला पेश सांगतो. मेरे सरकश तरानो की हकीकत है तो इतनी है, मेरे सरकश तरानो की हकीकत है तो इतनी है कि जब देखता हूँ भूख के मारे किसानों को, शेतकऱ्यांना मी पाहतो, असं आंदोलन लक्षात घ्या, कि जब देखता हूँ भूख के मारे किसानों को, गरीबों को, मुफलिसों को, बेकसों को, बेसहारों को, सिसकती नाजनियों को, रडणाऱ्या तरुणीकडे पाहून तडपते नौजवानों को, तो दिल ताबे निषाद बज्म इष्टत ला नहीं सकता, मैं चाहूँ तो भी खाब आवर तराने लिख नहीं सकता. ही कविता मराठीमध्ये मी अशा अनुवादित केलेली आहे, माझ्या विद्रोही गीतांची हकीकत एवढीच आहे, माझ्या विद्रोही गीताची हकीकत एवढीच आहे की मी जेव्हा पाहतो भुकेल्या पीडित शेतकऱ्यांना, गरिबांना, असहाय लोकांना, आधारहीनांना, हुंके देणाऱ्या तरुणींना, तडपणाऱ्या तरुणांना, तेव्हा मनाला वैभवशाली समाजाचे ऐश्वर सहन होत नाही, तेव्हा मनाला वैभवशाली समाजाचे ऐश्वर सहन होत नाही, कितीही चाहलं कितीही इच्छलं तरी स्वप्नाचे अंगाई गीत मी गाऊ शकत नाही, अंगाई गीत गाऊ शकत नाही. तलख्या वाचताना जर तुम्ही वाचलं मार्केनं, तर त्याच्या कवितेचे 3 प्रवाह किंवा 3 अंतस्वर आहेत. त्याचा पहिला स्वर आहे रोमानी किंवा रोमॅन्टिक,
त्या रोमॅन्टिक मध्ये आता म्हटल्याप्रमाणे मेरे ख्वाबों को जरा के सचने वाली अशा विशुद्ध प्रेम कविता आहेत, पण अशा कविता फार कमी आहेत. त्याचा प्रमुख जो प्रेम कविताचा स्वर आहे, अंतस्वर आहे, तो आहे विरहाचा उदास हैजा. तिची एक कविता अशी आहे, मुझसे अब मेरी मोहब्बत के फसाने न कहो, मुझसे अब मेरी मोहब्बत के फसाने न कहो, मुझको कहने दो कि मैंने उन्हें चाहा ही नहीं. विरह आहे, ती सोडून गेलेली आहे. मला समजून घालायची की मुझको कहने दो कि मैंने उसे चाहा ही नहीं, और वो मस्त निगाह जो मुझे भूल गई, प्रेसीची वो मस्त निगाह जो मुझे भूल गई, मैंने उस मस्त निगाह को सराहा ही नहीं, तिची तारीफच केली नाही. पण तलख्याचा जो खरा USP किंवा महत्त्वाचा बिंदू आहे तो म्हणजे त्याच्या सामाजिक अस्तित्वाच्या कविता, प्रगतिशील तत्वज्ञानसार कविता, मार्क्सवादी विचारा उत्तोपूर्वक भरलेल्या आणि वसाहतवादी जमीनदारी सरंजामशाहीच्या दुनियेत होणाऱ्या माणसाच्या शोषणाविरुद्ध कविता ज्या होत्या आणि क्रांतीचं आव्हान करणाऱ्या कविता होत्या, तो त्याचा खरा स्वर आहे. त्यात नव्या समतेची पहाट आहे, त्या नव्या समतेचे स्वप्न आहेत. त्यातला हा एक नमुना पहा. जमा हुवे हे चोरा हे पर आकर भुके और गदादर, एक लपकती आंधी बनकर एक भपकता शोला बनकर. कविता मोठी आहे, मी मराठीत वाचतो पुढील भाग. चौकामध्ये गोळा झाले आहेत भुके कंगाल, चौकामध्ये गोळा झाले आहेत भुके कंगाल, एक उठणारे वादळ बनून एक भडकती ज्वाला बनून, खांद्यावर तीक्ष्ण कुऱ्हाडी ओठावर बंडखोर गाणी. काय चित्र उभं राहतं आपल्यासमोर? दिल्ली सिंगोबार्ड गाजियाबाद आठवा. खांद्यावर तीक्ष्ण कुऱ्हाडी ओठावर बंडखोर गाणी, शेतकऱ्यांची टोळी निघाली आहे आपलं बिघडलेलं सावरण्यासाठी, शेतकऱ्यांची टोळी निघाली आहे आपलं बिघडलेलं सावरण्यासाठी. म्हणजे हा साहेर किती भविष्यवेधी होता ह्याचा प्रत्यय तुम्हाला येतो. एक नवा सूरज त्यांच्या मनात जी आशा आहे त्यावर साहेर म्हणतो, एक नवा सूर्य प्रकाशमान झाला आहे, एक नवी प्रकाश वर्षा होत आहे, मूठभरांची सत्ता संपली आहे, आता जनतेचा अधिकार आहे, एक नया सूरज चमका आहे, एक अनोखी जोगकिवारी आहे, खत्म हुई अपराध की शाही अब जमूर की सालारी आहे, एक नवा सूर्य प्रकाशमान झाला, एक नवी वर्षा होत आहे, मूठभरांची सत्ता संपली आहे, आता जनतेचा अधिकार आहे. ही दुसरी कविता पहा. नए ख्याल के परवाज रोकने वालों, नए आवाम की तलवार कोण रोकेगा, नव्या विचारांची भरारी घेणाऱ्या रोखणाऱ्यांनो, नव्या लोकांच्या तलवारीला कोण रोकेल, ज्या कारागृहात बंद झाले आहेत तिथूनच पहाटेचे सैन्यदल येणार आहे, वातावरणात लाल ध्वज फडकू लागला आहे, लाल झेंडा म्हणजे क्रांतीचं प्रतीक, कम्युनिझमचं प्रतीक, वातावरणात लाल ध्वज फडकू लागला आहे, पूर्व आणि पश्चिमेचे किनारे एक होऊ लागले आहेत, हजार विजा को सोळू द्या, लाख तुफान उठू द्या, ते फूल उमलणारच आहे जे उमलायचे आहे, हजार बर्ग गिरे लाख आंधिया उठे, वो फूल खिलके ही रहेगा जो खिलने वाला आहे, हजार विजा को सोळू द्या, लाख तुफान उठू द्या, ते फूल उमलणारच आहे जे उमलायचे आहे. ह्या दोन गीतामधून डाव्या पक्षाच्या तत्वज्ञानाप्रमाणे श्रमिकांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, कामगारचं राज्य यावं, समता यावी सर्वत्र, लोककल्याण व्हावं, हे स्वप्न किती प्रत्येकारितीनं साहिरनं व्यक्त केलेलं आहे. लाखोंचा अपेक्षांचा शेतकरी आणि उद्योगाचा कणाचा कामगार यांच्या जीवनात खुशाली आली पाहिजे, हे उजव्या विचारचे पण नाकार नाहीत. त्यामुळे या स्वप्नाला एका उदात्त मंगलतेचा स्पर्श झालेला हे महत्त्वाचं आहे. साहिरचा जो तिसरा ट्रेडमार्क विशेष आहे, त्याच्या कविता हे दोन्ही गोष्टीचा संगम झालेला आहे. कविता सुरू होते वैयक्तिक अनुभवातून, प्रेमातून, आणि पाहता पाहता ती समष्टी कवेत घेते आणि ती सामाजिक बनते, इन्कलाबी बनते. ह्याची एकच तुम्हाला झलक सांगतो. तुम्ही उदासी पाहता हो मैं कई दिन से, न जाने कौन से सदमे उठा रही हो तुम. प्रिसीला विचारतो, तू उदास आहेस आधी असून तुझ्या मनात काय काय वादळ उठले, तू काय काय झेलत आहेस. प्रेम कविता आहे, विरह झालेला आहे, ती निघून चाललेली आहे, ती हे तर प्रेम स्वीकारू शकत नाही आहे. ह्यात काही विशेष आहे का? नाही. परंतु ही भावना इंटेन्स आहे, पण कविता पुढे वेगळं वळण घेते थोडंसं आणि आपला थोडा धक्का बसतो. काय धक्का बसतो? हा शायर म्हणतो तिला, तुम्हारे गम के सिवा और भी गम आहे मुझको, तुम्हारे गम के सिवा और भी तो गम आहे मुझे,
निजात जिनसे मैं एक लहज पा नहीं सकता, एक क्षण मला विसा मिळू शकत नाही, मला तुझ्या दुःखाविना तुझ्या विराविना अनेक दुःख आहेत. ते पुढे असं म्हणतात, या उंच उंच मलाच्या पाहत्याशी प्रत्येक वळणार भुके कंगालाचे सुस्कारे आहेत, प्रत्येक घरात गरिबी भुकेचं आक्रंदन, प्रत्येक दिशेला माणुसकीची तक्रार. हे युद्ध आणि माझ्या देशाच्या नवयुती खरीदलं जात आहे ज्यांचं उठावदार तारुण्य, ही प्रत्येक बाबीवरची कायद्याची पकड, हे जुलूम, ही गुलामी, ही युगाची मजबुरी. म्हणजे पहा, कवी व्यक्ती दुःख सांगता सांगता पैसेचा समजून काढता काढता तो म्हणतो की मला दुसरे पण खूप दुःखी आहेत, समाजामध्ये शोषण आहे, असमानता आहे, शेतकरी भरले जातात, कामगार पिसले जातात, त्यांचं दुःख त्यांचं मला विचार केला पाहिजे, त्यांच्यासाठी मला काही काम केलं पाहिजे. म्हणून तो शेवटी म्हणतो, मास्टर श्लोक पहा, एक गम बहुत है मेरी जिंदगी को मिटाने के ये, एक गम बहुत है मेरी जिंदगी को मिटाने को, उदास रह के तुम मेरे दिल को और रंज न दो. म्हणजे हे दुःख मला इतके जास्त आहेत की तू उदास राहून मला आणखीन त्रास देऊ नकोस. म्हणजे ही कविता सुरू होते एका प्रेम हिराच्या गीतापासून, मग त्या सामाजिक आशय येतो, क्रांतिकारी त्यात तेवर येतात आणि शेवटी म्हणतो की तुझ्या दुःखापेक्षाही हे जे समाजाचं दुःख आहे, विषमता आहे, शोषण आहे, त्याबद्दल मला काम करायचं आहे, त्याबद्दल मला आवाज उठवायचा आहे, हे दुःख मला जास्त आहे, तर कृपया मला तुझ्या प्रेमाची आणाभका देऊन परेशान करू नकोस. केवढे कवितेचे किती म्हणजे वळणं वाटा टप्पे आहेत हे पहा. आता त्यांच्या तीन चार महत्त्वाच्या कवितेकडे येणार आहे, ज्या कवितेमुळे साहिर हा प्रेम आणि क्रांतीचा शायर म्हणलं जातं, मी जे व्याख्या विषय आहे. त्यातली सर्वात महत्त्वाची कविता म्हणजे ताजमहल, तिची आयकॉनिक कविता आहे, जसे औरत कैफीची होती की तुम्हाला कल्पना आहे की ताजमहल हे बादशाह शहाजहानच्या मुमताज महलचं प्रेमाचं प्रतीक आहे, परंतु साहिरला ही वास्तू प्रेमाची वास्तू वाटत नाही, त्याला वाटतं की बादशहानं पैशाची उधळण करीत गरिबांची प्रेमाची थट्टा केलेली आहे. ते असं म्हणतात त्या कवितेमध्ये, अनगिनत लोगों ने दुनिया में मोहब्बत की है, कौन कहता है कि सादिक न थे जज्बे उनके, लेकिन उनके लिए तशहीर का सामान नहीं, क्योंकि वो लोग भी अपनी तरह मुफलीस थे. जगात असंख्य माणसांनी लोकांनी प्रेम केलं आहे, त्यांच्या प्रेमा पवित्र प्रामाणिक नव्हत्या, पण त्यांच्याजवळ जाहिरात करायला असं ताजमहल बांधायला साधनं नव्हती, कारण ते तुमच्या माझ्यासारखे गरीब कफल्लक होते. म्हणून तो पुढे म्हणतो की एक शहनशहाने दौलत का सहारा लेकर हम गरीबो की मोहब्बत का उडाया है मजाक, मेरे महबूब कहीं और मिलाकर मुझसे. जमिनीच्या किनारे असलेला हा बगीचा, हा महाल, हे सुशोभित घुमट कमानी दारे छते, एका बादशहाने आपल्या अफाट संपत्तीच्या आधाराने आम्हा गरिबांच्या प्रेमाची थट्टा केली आहे. म्हणून हे प्रेसी, तुला जरी वाटतं की मी तुला भेटावं ताजमहलच्या पार्श्व वास्तूमध्ये प्रेमाची आणाभागा घ्यायला, तर मला माफ कर, कही और मिला कर मस्ते मेरे महबूब, कही और मिला कर मस्ते, अशी कविता आहे. ही कवितामध्ये प्रेम ही केवळ श्रीमंताची निराशदारी नाही, हा तो मध्यवर्ती आशय आहे. गरीब देखील प्रेम करतात, त्यांचं प्रेम पवित्र असतं, तितकं उत्कट असतं, फक्त त्यांना प्रदर्शन करता येत नाही, पैसे खर्च करता येत नाहीत, तिला डेटिंगहून जाता येत नाही, ती ज्यासाठी हॉटलिंग करता येत नाही, हा त्याचं दुःख आहे. त्यामुळे ही कविता तेव्हा तेव्हा खूप गाजली, आजही कविता ती जेव्हा तुम्ही ऐकतात चित्रपटामध्ये खूप आवडती लोकांना, हे महत्त्वाचं आहे. ह्या ही कविता त्याला लिहायची होती, परंतु तेव्हा खरं तर त्याला नूरजहाँच्या कबरीवर कविता लिहायची होती. तो लाहोरला असा त्या ती कबर पाहिली होती आणि ती कबर पाहिल्यानंतर त्याला लक्षात की आपण लिहिलं पाहिजे, परंतु त्याला सुचत त्याची प्रतिभा रुसली होती. मग त्यानं ती बाजूला आयडिया ठेवली आणि त्यानं ताजमहल लिहिली. मग काही दिवसांतर परत त्यानं ती कविता घेतली आणि ती लिहिली. ती कविता देखील खूप महत्त्वाची कविता आहे, ती फार गाजली नाही परंतु ती महत्त्वाची कविता आहे. तिचा मराठी अनुवाद मी तुम्हाला पेश करणार आहे. बादशहाच्या शेजारी असणारी सामान्य मुलीची कबर, किती विसरलेल्या कथा सांगते आहे, किती रक्तरंजित घटनावरचा पडदा सारला जातोय, किती तोडवल्या गेल्या जीवाची माहिती देत आहे, कसे उन्मत्त बादशहांच्या भोग वासनांसाठी वर्षानुवर्षे स्त्रियांचे बाजार भरले होते,
कसे धुंद नजरांच्या विलासासाठी राजमहला तरुण देहाच्या रांगा लागल्या होता। ह्या कवितेमध्ये नुरुजाच्या कवितेमध्ये त्याला आठवतं की वा हे सगळे बादशाह आहेत राजाजवळेत, हे किती उन्मत्त आहेत, किती भोग विलासात रमलेले आहेत, ते रंगरलिया करतात आणि स्त्रियांचं शोषण करतात, त्यांच्या वासनेला बळी पडल्या त्या स्त्रिया आठवल्या। नूरजहाँ जरी महाराणी असली, सम्राज्ञी असली, तरी तिला एकदा तिच्या नवऱ्याला मारून त्यानं तिच्याशी लग्न केलं आणि नंतर परत आपले इतर बायकाला त्याचे लफडे चालूच होते, त्याचा भोगविलास चालूच होता। म्हणून ही मजार पाहताना त्याच्यासमोर त्याची प्रेसी आहे, आजच्या काळातली स्वतंत्र स्वाभिमानी स्त्री आहे, ती कबर पाहताना तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची दखल घेत हा कवी काय म्हणतो की स्त्रीपुरुष समानता किती महत्वाची आहे। मग अशी उल्लेख केला आहे, ती कविता पुन्हा एकदा सांगतो। तू मेरी जान मुझे हैरतो हसरसे न देख, हम में कोई जहांगीर जहानुरो जहांगीर नहीं, तू मुझे छोड़ के ठुकरा के जा सकती हो, तेरे हाथ में मेरा हाथ है जंजीर नहीं, तू माझा प्रिय माझ्याकडे आश्चर्याने पाहू नकोस। आपल्यात कोणी जहांगीर किंवा नूरजहाँ नाही, तू मला सोडून मला नाकारून जाऊ शकतेस, तुझ्या हातात माझा हात आहे, साखळी नाही जंजीर नाही। अत्यंत महत्त्वाची कविता आहे। साहिर हा नास्तिक होता आपल्याला माहीतच आहे, त्याची एक कविता मी तुम्हाला फक्त मराठी अनुवाद सांगतो कारण वेळ होत आलेला आहे, मला कल्पना आहे। हे जग मंदिर मस्जिद चर्चने आधीच परेशान आहे, तो नास्तिक होता। हे जग मंदिर मस्जिद चर्चने अधिक परेशान आहे, तरी धर्माच्या व्यापाऱ्यांची व्यापारापासून खैर। सैतान धर्माच्या प्रेतावर हसत आहे, तरीही जगाच्या प्रेषितांच्या प्रेषितपणाची खैर। मानवता जीवनाच्या चेहऱ्यावरचे मुखवटे काढत आहे, तरीही धर्माच्या धूर्त चलाखीची खैर। नास्तिकता आता नव्या जगाची पायाभरणी करीत आहे, तरीही धर्मस्थळाचा विनाश होण्याच्या बहाणा करणाऱ्यांची खैर। म्हणजे नास्तिकता हा युगधर्म आहे सांगणारी ही अत्यंत यहवादी कट्टर नास्तिकची कविता आहे, अशी कविता उर्दू शायरीमध्ये भारतीय साहित्यात दुसरी पाहायला मिळत नाही, हे त्याचं मोठं महत्त्व आहे। आता थोडं आपण खूप गंभीर कविता म्हणलेत, दोन रोमॅन्टिक कविता त्या सांगणार आहे। मग असे म्हटल्याप्रमाणे कभी कभी मेरे दिल में ख्याल आता आहे, ही कविता म्हणल्याखेरीज साहिरचं जे काही आपलं भाष्य आहे ते पूर्ण होणार नाही, कल्पना आहे। ही कविता कभी कभी दोनदा येते, एक कविता नितांत सुंदर प्रेम कविता आहे, लग्न झालेले शशी कपूर आणि त्याची सुवारा चालू आहे, तो तिथे येतो, तिचा घुंगट ओढतो आणि ते गाणं सुरू होतं मुकेश आवाजामध्ये। कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए, तू अब के पहले सितारों में बस रही थी कहीं, तुझे जमी पे बुलाया गया है मेरे लिए। कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तू मुझे चाहेगी उम्र भर यूं ही, उठेगी मेरी तरफ प्यार की नज़र यूं ही, मैं जानता हूं कि तू गैर है मगर यूं ही, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है। ही कविता आहे, पण ती जी मूळ कविता त्या सिनेमामध्ये कभीमध्ये अमिताभ बच्चन म्हणतो, ती कविता त्यानं तलख्यात लिहिली होती, नंतर त्या मित्र हे गाणं त्यांना लिहिलं होतं। ती कविता मात्र अत्यंत महत्त्वाची आहे, ती कविता खूप अमिताभचा आवाज क्या कहने। कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जिंदगी तेरी जुल्फों की नर्म छाओं में गुजरने पाती तो शादाब हो सकती थी, ये रंजो गम की स्याही जो मेरे दिल पर छाई है, तेरी नजरों की शोआओं में खो सकती थी। पुढली कविता मी मराठीत वाचतो। कधी कधी माझ्या मनात विचार येतो की जर हे जीवन तुझ्या नाजूक केसाच्या छायेत व्यतीत झालं असतं तर ते सफल झालं असतं। ही दुःख आणि वेदनेची काळी छाया जी माझ्या मनावर पसरली आहे तुझ्या नजरेच्या किरणात हरवून जाऊ शकली असती, पण हे झालं नाही, हे होऊ न शका, और आपले आलम है की तू नाहीस, तुझं दुःख नाही, तुझं हुडकणं पण नाही, अशा तऱ्हेनं जीवन व्यतीत होत आहे की जणू त्याला कुणाची मत्तीची गरज नाही, सुस्कारा नाही, मंजिल नाही, प्रकाशाची तिरीप नाही, अंधकारात माझं जीवन भटकत आहे, या अंधारात मी कधी हरवून जाईन हे मी जाणतो माझ्या सखी, पण असंच कधी कधी माझ्या मनात विचार येतो, कभी कभी मेरे दिल में यू ही ख्याल आता आहे, अशी ही ती कविता आहे। आणि ही कविता
ह्या गाण्यामुळे त्याला फिल्मफेअरचं प्राईज मिळालं होतं, ते गाणं टॉपला गेलं होतं. त्याला 1970 पद्मश्री किताब मिळाला. आणि एक मोठा मुशारा भला त्या सत्कार केला, दिलीप कुमार होता तेव्हा. त्या सत्कार उत्तर काय द्यायचं? हा म्हणला, मी शायर, मी भाषण करणार, मी कविता म्हणेन. त्याने एक ती कविता म्हणली, जी कविता इतकी अप्रतिम होती की यश चोप्रानं डाग सिनेमात ती वापरली आणि राजेश खन्नाने आपल्या खास आवाजामध्ये ती कविता पेश केली. आज ती लोकप्रिय आहे. आप क्या समजते है मुझको, मैं तो कुछ भी नहीं. इस कदर प्यार इतनी बड़ी भीड़ का मैं रखूंगा कहाँ. इस कदर प्यार रखने के मैं काबिल नहीं. मुझे इतनी मोहब्बत न दो दोस्तों, इस कदर प्यार कैसे संभालूंगा मैं तो कुछ भी नहीं. इज्जतें शोहरतें चाहते उल्फते कोई भी चीज़ दुनिया में रहती नहीं. आज जहाँ मैं हूँ कल कोई और था, ये भी एक दौर है वो भी एक दौर था. आज इतनी मोहब्बत न दो दोस्तों कि मेरे कल की खातिर कुछ भी न हो बचा. मेरे कल के लिए जो कल जो गुमनाम है, कल जो सुनसान है, कल जो अनजान है, कल जो वीरान है, मैं तो कुछ भी नहीं. अशी कविता तिने केली होती. आणि यामुळेच साहिरला आपण हर पल का शायर म्हणतो. पण तो इतका नम्र होता, तो म्हणायचा की मैं हर पल का शायर नहीं, मैं पल दो पल का शायर हूँ. कल और आएंगे दुनिया में मुझसे बेहतर कहने वाले, कारण मी फार मोठा नाही, मी काही चिरंजीव नाही आहे. कल आएंगे और आएंगे दुनिया में मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले. कोई मुझको क्यों याद करे, मसरूफ जमाना मेरे लिए क्यों वक्त अपना बर्बाद करे. मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी आहे. पण आपण त्याचे शायरचे शाहते संबंध साहित्य म्हणतं की शायर हा पल दो पल का शायर नाही, खऱ्या अर्थानं 100% हा हर पल का शायर आहे, ह्याची त्यालाही जाणीव होती. म्हणून त्यानं ह्याचा उत्तरार्ध त्या सिनेमात लिहिला, मैं हर एक पल का शायर हूँ, मैं हर एक पल का शायर हूँ, हर एक पल मेरी जवानी है, हर एक पल मेरी हस्ती है, हर पल मेरी जवानी है. मित्रांनो, हा हर पल का शायर, ह्याची शायरी, ह्याचे सिनेमाचे गीतं, त्यानं जे विविध रंग आपल्यापुढे उधळले त्यातून आपल्या समतेचं स्वप्न दिलं, समाजवादाचं स्वप्न दिलं, स्त्रीचं इज्जत कशी करावी दिलं, तिचं दुःख शिरं टांगलं आणि आपल्याला प्रवृत्त केलं की आपण विचार केला पाहिजे. हा असा स्त्री जातीचा मसिया, क्रांतीचा शायर, प्रेमगीताचा शायर, विरहगीताचा शायर, ह्याची ही शायरी आणि त्याचं जीवन, हे मी आपल्या पुढे प्रयत्न केलेला आहे. मला आशा आहे की आपल्याला ते आवडलं असेल. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद थांबतो. धन्यवाद.